पुणे महानगरपालिकेच्या वतीने टीएमसी एम्प्लॉईज आयोजित आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. मी बजरंग पोकरकर, अध्यक्ष पीएमसी एम्प्लॉईज युनियन. नमस्कार, मी पूजा नितीन देशमुख, पुणे एम्प्लॉईज युनियनची कार्याध्यक्ष असून. मी राजू ढाकणे, पीएमसी एम्प्लॉईज युनियनचं जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी पदाधिकारी म्हणून काम करतोय. मी संध्या पाटील, मी काउन्सिलर म्हणून काम करते. मी वंदना साळवे, मी प्रशासन अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे. आज आपण युनियनच्या म्हणजे एक्झुटी बद्दल जे काही चार शब्द तुम्ही सांगितले ते खूपच गरजेचे आहेत. त्याला आपण आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मी बजरंग पोकरकर, अध्यक्ष पीएमसी एम्प्लॉईज युनियन. आज पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिकातील सर्व सेवकांसाठी युनियनच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही जे आमचे युनियनचे सभासद आहेत सेवक त्यांना एक सभासद नंबर आणि देण्यात येणार आहे. तरी सर्व सेवकांचं या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, मी पूजा नितीन देशमुख, पुणे एम्प्लॉईज युनियनची कार्याध्यक्ष असून आज आमचा हा पुणे एम्प्लॉई युनियनचा मोठा कार्यशाळेचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना इथे स्नेहभोजनाचाही आनंद देणार आहोत. या कार्यक्रमाला माननीय आयुक्त विक्रम कुमार सर यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे सौ संध्या पाटील या एक मानसोपचार तज्ज्ञ तसेच काउन्सिलर म्हणून सगळ्या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये काम करतात, त्यामुळे आम्ही त्यांचंही एक व्याख्यान सेवकांसाठी ठेवलेलं आहे. नमस्कार, मी संध्या पाटील, मी काउन्सिलर म्हणून काम करते. मानसशास्त्रीय काउन्सिलर म्हणजे सायकोलॉजिस्ट या ह्याच्यावर गेली 10 ते 12 वर्ष मी काम करते. आजचं जे प्रयोजन आहे की पीएमसी युनियन ने आम्हाला इथं बोलवलं आहे, यात मी आरोग्यविषयक आणि एक युनियनचं काम काय असतं, कामगारांची युनियन मधली काय भूमिका असते आणि युनियन आपल्यासाठी काय करते याच्यावरती थोडस बोलणार आहे आणि फोकस करणार आहे. मला वाटतं की ज्यावेळेला हा संवाद होईल त्यावेळेला अनेक प्रश्न जे कामगारांच्या मनातले असतील त्यांच्या मनातही काही शंका असतील, स्वतःवरती काय काम केलं पाहिजे, स्वतःकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आज हे लोक आहेत म्हणूनच आपल्यासारखे सर्वसामान्य लोक पुणे महानगरपालिकेचं जे काही काम आहे ते या लोकांमुळे आहे आणि मग या लोकांना काय प्रकारे समुपदेशन केलं पाहिजे याच्यावरती आज मी थोडस भर देणार आहे आणि माझं व्याख्यान याच्यावरच आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं टीएमसी एम्प्लॉईज आयोजित आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलिकेपासून ते वर्ग 1 पर्यंत सर्व अधिकारी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे त्याचप्रमाणे आरोग्यविषयक अतिशय महत्त्वाची माहिती या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष बजरंग पोकरकर हे असून आज या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रमाला सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत. आज आपण युनियनच्या म्हणजे एक्झुटीबद्दल जे काही चार शब्द तुम्ही सांगितले ते खूपच गरजेचे आहेत, कारण आपली युनियन जर एकजूट राहिली तर आपले सर्व काही अधिकार अबाधित राहतील. तरी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. पीएमसी एम्प्लॉईज युनियनतर्फे आजच्या या सर्व सभासदांसाठी जी कार्यशाळा नियोजित केलेली आहे आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन त्याला आपण आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले निमंत्रक पोकरकर पवारसाहेब आणि कार्याध्यक्ष देशमुख मॅडम याशिवाय माझे सहकारी संदीप कदम आणखी अन्य अधिकारी तसेच आपण सर्व बंधू आणि भगिनींना खरं म्हणजे अशा कार्यशाळांची नितांत आवश्यकता असते. आपण ज्यावेळेस एखादी युनियन करतो त्यावेळेस युनियनचं जे काम असतं की एक जो आवाज असतो आपल्याला काही ठिकाणी संघर्ष करावा लागतो, काही ठिकाणी संघटनात्मक मागणी केल्याशिवाय दाद मिळत नाही, काही ठिकाणी शासन दरबारी किंवा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करताना एक व्यक्ती म्हणून कमी पडताना संघटनेची शक्ती तिथं मागे असेल तर काही कामे मार्गी निश्चित लागतात. परंतु असं करताना देखील आपल्या सर्व सेवकांसाठी काय गरजेचं आहे त्या दृष्टीने या कार्यशाळेचं आयोजन केलं त्याला मी पहिल्यांदा आपणास शुभेच्छा देतो. मित्रांनो,
ह्या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आमचं दुसरं चॅनल TV10 अनकट याला नक्की भेट द्या व या पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्या. If you like the video, do like, comment, share and subscribe.